लेकर आने टोपी बांध ली है डाकेला ठंडी लागत है मनन। हेलो फ्रेंड्स, गुड इवनिंग। तर आता मी आणि आमचे अहो जात आहोत पुण्याला। आज निघालोत आम्ही आणि आमची बस न आम्ही घरातून निघालोत किती वाजता, आम्हाला जायचं होतं म्हणजे ज्या ठिकाणी तिथं आम्हाला 8 वाजता पोहोचायचं होतं, म्हणजे आमच्या शेजारचं जे गाव आहे ना तिथं यायचं होतं पहिल्यांदा आणि तिथून नंतर दुसरीकडं जायचं होतं। तर इथं पहिल्यांदा घरातून आम्ही 5 वाजता निघालो कारण आम्हाला 8 वाजता तिथं पोहोचायचं होतं, 8 वाजता आमची ट्रॅव्हल्स होती। तर म्हणजे 5 वाजताच निघालात आम्ही घरातून आणि नंतर रिक्षात बसल्यानंतर 2-3 मिनिटांनीच म्हणजे थोड्या रस्त्यात आलो ना आम्ही, अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर त्या ट्रॅव्हल्सवाल्याचा फोन आला की तुमची जी ट्रॅव्हल्स आहे ना ती कॅन्सल झालेली आहे आणि तुम्हाला दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये शिफ्ट केले। कसं करायचं मग आता, दड गरीबी जाता येणार आणि दड इकडं पण येता येणार, पण त्या रिक्षावाल्याला पैसे दिलेले होते ना आमच्या घरापासून गाव ह्या गावी येण्यासाठी, तर आम्ही त्याला दिले होते ते पैसे, पण जास्त कॅन्सल आता त्याला आता वापस जा कसं म्हणायचं, त्याच्यामुळे आम्हाला यावं लागलं। आलोत आम्ही आणि मग आता कॅन्सल झाली आणि आता आमची जी ट्रॅव्हल्स आहे ना ती आता 9:30 वाजताची आहे आणि आता किती 6 वाजलेत आणि किती आता 3.5 तास आम्हाला आणखीन इथंच थांबायचं। तर माझं मगाशी अर्ध्या तास राहिलं बोलणं, तर आमची ना आता 9:30 वाजता बस आहे आणि आम्हाला तोपर्यंत म्हणजे आता 4 तास टाइमपास करायचा आहे, त्याच्यामुळं आम्ही ना आमच्या आहूंची इकडे आहे जरा उजे दाती आहे, तर आम्ही ना आमच्या आहूंची शाळा बघण्यासाठी आलो होतो। पण मध्येच ते सर आले, मुख्याध्यापक होते ते माझ्या ओळखीचेच, नेमके मी ज्यावेळेस शिकत होतो तेच आहेत ते, आता सेवक फक्त बदललेत त्याच्यामुळे त्यांना बोलण्याजवळ 1/2 पाऊण तास गेला, आता अंधारच झाला डायरेक्ट अंधारच झाला, त्याच्यामुळे शाळा पण आता काय दिसू शकत नाही, म्हणजे दिसायला दाखवायला काही प्रॉब्लेम नाही पण काही दिसणारच नाही ना, ओळखूच येणार नाही ना नेमकं काय ते, असं झालंय। असो नेक्स्ट टाइम कधीतरी बघू। चला किती वाजले आता, 6:30 वाजलेत आता, शिक बापरे 6:30 7:30 9:30 तास आणखीन दिसायला घेतात काही काही दिसत नाही। कसे कसे हा ठीक आहे कसे ठीक आहे नाव काय काय असे वेळ। तर फायनली आम्ही आता आमच्या ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहोत, स्लीपर आहे आणि आमची अशी आहे बघा इकडे आमच्या हो लोळायला लागले तर मोबाईल बघत बघत लहान लेकरांनी टोपी बांधली डोक्याला थंडी लागते म्हणून, अगं कोणा तर लई येते करायला, आईला फोन करा बसलात म्हणून सहल आहेत तंड तंड कशी गेले एंडबू टोल कशी गेले एंडबू बस झाली की नक्की इकडं हा दरवाजा आहे, मी पडदा लावलाय पडली मी पडायली। तर आता आमची गाडी जेवण करण्यासाठी थांबलेली आहे, तर आता संध्याकाळचे किती वाजले तू 12:05 म्हणजे 12 वाजले। तर आम्ही आता खात आहोत घरून आणलेली चपाती आणि घेतलेलं आहे आम्ही चिकन, हे बघा इथं घेतलेलं आहे चिकनची ग्रेव्ही आणि हे आणलेलं आहे घरून चपात्या, इथं कांदा लिंबू पण ठेवलंय द्या करा चालू करा। तर फायनली आता आम्ही घरी आलेलो आहोत, आमच्या हो बाथरूमला गेलेत आता जस्ट चालत, आणखीन झाडलं वगैरे नाही आहे, दरवाजा उघडलाय, बॅग वगैरे आणखीन आला होती तर जाय ठेवलेल्या, आता दात वगैरे घासतो आणि फ्रेश होतो, जरा गरम गरम चहा होत चहा पितो कारण थंडी एवढी लागली बापरे खूप कुड 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 होले आणि येताना बस जी आम्ही ज्या काय त्या बसमध्ये जे आलो ना
आता इथून घरापर्यंत येण्यासाठी घरापर्यंत येण्यासाठी जी चेंज केली होती ना बस, ती तर न काय केलं होतं तिला तर काय ते वॉशिंग सेंटरमधूनच आणलं होतं बाहेर. त्याच्यामुळं सगळ्या सीटवर वगैरे पाणीच होतं आणि त्याच्यामुळं थंड पण खूप लागत होतं. तर चला मी आता झाडून वगैरे काढते, फ्रेश होते आणि चहा करूयात.